शिर्डीच्या साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला 23 ऑक्टोबर पासून होणार सुरुवात, तसंच दसऱ्याच्या दिवशी साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. अकोल्यातील अंतरावरील चिंचोली गावाजवळ रुद्रायणी देवीच्या गडावर नवरात्रोत्सवाचा उत्साह, रुद्रायणी देवी 108 पैकी 14 शक्तीपीठ. नाशिकच्या येवला तालुक्यातील कोटमगाव इथल्या जगदंबा मातेच्या मंदिराला आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईनं जगदंबेचं मंदिर उजळलं, रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. प्रतापगडावरील देवीच्या मूर्तीला 364 वर्ष पूर्ण, या पार्श्वभूमीवर गडावर 364 मशाली लावण्यात आल्या, भरत गोगावलेंच्या हस्ते मशालींचं पूजन. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईची मोहिनी अवतार रूपात आकर्षक पूजा, देवाणी दैत्यांनी केलेल्या समुद्रमंथनातून दुर्लभ अशी 14 रत्न प्रगट. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा, देवीचं रूप पाहण्यासाठी तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी. ललिता पंचमीनिमित्त नांदेडच्या माहूरमध्ये रेणुका माता मंदिरात सांगीतिक सेवेचं आयोजन, इंडियन आयडल फेम भाग्यश्री टिकले आणि संजय कोरटकरांनी सादर केली गायन सेवा. अहमदनगरच्या मोहटादेवी गडावरील मोहटादेवी मंदिराच्या कळसावर खासदार सुजय विखे पाटलांकडून हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी, सुजय विखे पाटील आणि मोनिकाताई रांजळेंच्या हस्ते देवीची पूजा. कळसुबाई शिखरावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आदिवासी बांधवांचा आराध्य दैवत म्हणून कळसुबाईची ओळख. जुहूमधल्या नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पूजेला बॉलिवूड अभिनेत्री काजोलची हजेरी, दरवर्षीप्रमाणे यंदाही काजोलच्या हस्ते दुर्गा पूजा. अरुण गवळी दगडी चाळीतील देवीच्या दर्शनाला सपत्नीक घेतलं देवीचं दर्शन. मुंबईच्या कांदिवलीमध्ये समतानगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे गरबा आणि दांडियाचं आयोजन, सोबतच नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन. कालीचरण महाराजांच्या हस्ते ठाण्याच्या मानपाड्यातील नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीची आरती, भाविकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग. लेझर लाईटमुळे अनेकांचा मृत्यू, लेझर लाईट डीजे बंद केले पाहिजेत, अजित पवारांचं बारामतीच्या भाषणात जनतेला आवाहन. पालकमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात पहिल्याच कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांची पाठ, गणेशोत्सव देखावे आणि गौरी सजावट स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचं आयोजन. 24 तारखेपर्यंत काही बोलणार नाही, 24 तारखेनंतर मराठ्यांशी गाठ आहे, बारामतीतून मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, जरांगेंचा पुनरुच्चार. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगेंची सभा, सरकारच्या भूमिकेमुळे बळी जात आहेत जरांगेंचं वक्तव्य, तर आरक्षण घेतल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही, जरांगेंची भूमिका. मनोज जरांगे बाटलांनी टोकाची भूमिका घेऊ नये, सरकार मराठा आरक्षण प्रश्नावर मार्ग काढतंय, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर सोलापूर आणि सांगलीतील म्हाडाच्या घरांसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ, 5,863 सदनिकांसाठी 30 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक, अभियांत्रिकी देखभाल तसंच मध्य रेल्वेवरील 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक. सीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 16 एप्रिल ते 2 मे दरम्यान होणार परीक्षा. गगनयान मिशन अंतर्गत पहिल्या चाचणी उड्डाणाचं आज प्रक्षेपण, गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी चाचणी उड्डाण करण्यात येणार. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, भेटीचं कारण अद्याप स्पष्ट, मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि संजय पांडेंमध्ये चर्चा. आमदार अपात्रतेबद्दल पुढील सुनावणी 26 ऑक्टोबरला, शिंदे गटाला कागदपत्र सादर करण्यास 25 ऑक्टोबर पर्यंतची वेळ, सुप्रीम कोर्टाचं आपल्याकडे कागदपत्र द्या, ठाकरे गटाला निर्देश. काँग्रेस आणि तरुणांच्या रेट्यामुळेच कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याची भाजपवर नामुष्की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. तर कंत्राटी भरती प्रकरणी फडणवीसांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना तुघडं पाडलं, नाना पटोलेंचा फडणवीसांना टोला. कंत्राटी भरतीवरून मविया राज्य सरकारवर आरोप करत आहे, त्यामुळे मवियानं नाक घासून जनतेची माफी मागावी, उद्या 10 वाजेपर्यंत माफी मागितली नाही तर राज्यभर आंदोलन करू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मवियाला इशारा. ललित पाटील ससून रुग्णालयात असताना अनेकदा प्रज्ञा कांबळेला भेटला, कोर्टात पुणे पोलिसांचा मोठा दावा, तर ललित रुग्णालयात असताना दोघं अनेक वेळा हॉटेलात भेटले, पुणे पोलिसांची कोर्टात माहिती.
निवडणुकांच्या दृष्टीनं कामाला लागा, काम करा, नाहीतर पदावरून हकालपट्टी होईल. मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी. आदित्य ठाकरेंनी खोटं शपथपत्र दाखल करून हायकोर्टाची दिशाभूल केली. मूळ याचिकाकर्ते राशिद खान पठाणांची ठाकरेंवर अवमान केल्याबद्दल कारवाईची नवी मागणी. याचिकाकर्त्यांचे वकील निलेश ओझा यांची माहिती. भारत पाक सीमेवर उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समारंभपूर्वक रवाना. कुपवाडातील स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. माजी मंत्री रवींद्र वायकरांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी होणार. 23 तारखेला रवींद्र वायकरांना बोलावलं पोलीस मुख्यालयात. वायकरांविरोधात भाजप नेते किरीट सोमय यांनी केला होता आरोप. ठाणे आणि बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळांच्या 22व्या बैठकीत निर्णय. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यावर राष्ट्रवादीचा शरद पवार गट ठाम. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नावाची चर्चा. मुंबईत शरद पवार गटाच्या बैठकीत निर्णय. आरपीएफ आणि एम्पावरकडून प्रोजेक्ट सुरक्षेची सुरुवात. जवानांवर सकारात्मकदृष्ट्या सहकार्य करण्यासाठी, मानसिक आरोग्य राखण्यासाठी आरपीएफचा पुढाकार. सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून 300 किलो MD लागणारा कच्चा माल जप्त. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांची माहिती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची 25% आगाऊ रक्कम देण्यास पीक विमा कंपन्यांचा नकार. 21 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना फटका. वाशिमच्या रिसोड तालुक्यात काळ्या बाजारात जाणाऱ्या तांदुळाची तस्करी. 16 लाख रुपयांचा तांदूळ जप्त. सोलापुरातील राहुल गांधी झोपडपट्टीत अळ्या मिश्रित पाणी पुरवठा. नागरिक आक्रमक. दूषित पाण्याच्या बाटल्या घेऊन नागरिकांची महापालिकेबाहेर घोषणाबाजी. भिवंडीच्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या हातगाडा, टपऱ्या आणि दुकानांच्या वाढीव अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई. अतिक्रमणामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. शासकीय निमशासकीय संस्थेत होणारी भरती प्रक्रिया खासगी पद्धतीनं रद्द करा. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्या. ठाणे शहर काँग्रेसची मागणी. बुलडाण्याच्या संग्रामपूर परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित, तर शेतात कापून ठेवलेलं सोयाबीन भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अमरावती शहरात मुसळधार पाऊस. उन्हाच्या कडाक्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी येलो मोझेकमुळे 53,000 हेक्टर सोयाबीन पिकांचं नुकसान. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष पॅकेज घोषित करण्याची भारत राष्ट्र समितीची मागणी. यंदा नांदेडमध्ये सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव. रोगांमुळे सोयाबीनचं उत्पादन घटलं. नांदेडमध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीला वेगात सुरुवात. रब्बी हंगामात यंदा कमी पाण्यावर येणाऱ्या हरभरा पिकांच्या पेरणीवर शेतकऱ्यांचा भर. नाशिकच्या मनमाडमध्ये पेट्रोल पाईपलाईनला गळती. नागपूरच्या इंडियन ऑइल प्रकल्पातली घटना. प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प. मुंबईत बांगलादेशी एजंटसह 17 बांगलादेशी तरुणांना अटक. आरोपींकडून बनावट कागदपत्र जप्त. बोरीवली पोलिसांची कारवाई. मुंबईत स्पायडरमॅन चोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चोराला अटक. घटनास्थळावरून चोराचे तुटलेले दात सापडल्यानं पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास मदत. बुलडाण्यात डॉक्टरला रुग्ण तपासणीसाठी घरी बोलावून मागितली 8.5 लाखांची खंडणी. डॉक्टरला नग्न करत चित्रीकरण करून व्हायरल करण्याची दिली धमकी. या प्रकरणी 5 भामट्यांना अटक. जालन्यात ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक. धडकेत दुचाकीवरील 3 जणांचा जागीच मृत्यू. पेट्रोल भरण्यासाठी गेले असताना ट्रॅक्टरची धडक. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.